मरावे परी कीर्ती रूपी उरावे या उक्तीचा संदेश सिन्नरच्या शोभा लोणारे यांनी दिलाय. सर्वसामान्य घरातल्या शोभा यांना शनिवारी घरात काम करताना चक्कर आली. डोक्यात रक्तस्त्राव झाला होता. उपचारांदरम्यान अखेर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. मात्र या धक्क्यातूनही स्वतःला सावरत लोणारे कुटुंबियांनी शोभा लोणारे यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूनंतर शोभा यांचे दोन्ही डोळे, दोन्ही किडन्या, रक्तवाहिन्या आणि यकृत काढून घेण्यात आलं. डोळे आणि एक किडनी नाशिकमधल्या एका रुग्णासाठी तर एक किडनी, यकृत, रक्तवाहिन्या ग्रीन कॉरिडॉरनं पुण्याला रवाना करण्यात आल्या. एका शरीरातून यकृत काढल्यानंतर 6 तासात गरजू रुग्णाच्या शरीरात त्याचं प्रत्यारोपण होणं आवश्यक असतं. त्यामुळे नाशिक ते पुणे हे 200 किलोमीटरचं अंतर लवकरात लवकर कापणं आवश्यक होतं. नाशिक आणि पुणे पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली. ठिकठिकाणी सिग्नल थांबवण्यात आले, वाहतूक थांबवण्यात आली, रुग्णवाहिकेचा मार्ग प्रशस्त करून देण्यात आला. 100 हून अधिक पोलीस कर्मचारी, 15 हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांची टीम यासाठी झटत होती. पहिल्यांदा नाशिकमधून लिव्हर यकृत हे काढून अवयवदान करून ते आपण पाठवत आहोत. यासाठी लिव्हर नाशिकहून पुण्याला जाणार आहे आणि लिव्हर जर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर ते 3 तासामध्ये लिव्हर तिथे पोहोचलं तर 5 तासाच्या आतमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही नाशिक सीपींना रिक्वेस्ट केली की त्यांनी आम्हाला हे अवयव घेऊन जाण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करून द्यावं, जेणेकरून हा अवयव लवकरात लवकर पुण्यात पोहोचेल. आणि नाशिक सीपींनी आमची मागणी तत्काळ मंजूर केली. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असा राहील की वाहतुकीला त्याच्या कुठलाही अडथळा न येता तो ऑर्गन जो आहे तो सुखरूपपणे सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केला जाईल. शोभा लोणारे यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांकडूनच कौतुक केलं जात आहे. अवयव दान करून मृत्यूनंतरही शोभा आपल्यातच असल्याची भावना त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. आम्हाला खूप वाईट वाटलं कारण ती अचानक आमच्यातून गेली, पण आता आम्हाला एवढं बघताना आम्हाला खूप आनंद होतोय का आमच्या बहिणीमुळं 5 आयुष्य जीव वाचणार आहे. ती आम्हाला आज असं वाटतंय ती गेली नाही जगातून, हे जगात ती आमच्यासाठी अजून आता जिवंतच आहे. आम्ही असं विचार करणार नाही का आमची बहीण गेली असं. त्यांची कुठेतरी इच्छा होती की मी जर जाईल तर माझ्या मागे सगळ्यांनी चांगलं करा वगैरे असं, आणि त्याच्यामुळे आम्हाला ते वाटलं की त्यांचं ते गेल्यानंतर त्यांचं शरीर जर आम्ही एवढं दान केलं तर तेवढं 5-6 कुटुंब उभे राहणार आहेत. सगळ्यांना आनंद आहे की आमच्यामुळं व्यवस्थित सगळे 4-5 कुटुंब उभे राहणार आहेत असं. नाशिकहून पुण्याच्या दिशेनं निघालेली ही रुग्णवाहिका 100 ते 110 वेगानं 3 तास 21 मिनिटात 220 किलोमीटरचं अंतर पार करून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तिथून पुढे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. जगाचा निरोप घेता घेता केलेल्या या अवयवदानानं इतरांनाही दातृत्वाची एक थोर दिशा दाखवली आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.